स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने राष्ट्रीय आरोग्य विभाग आणि जिल्हा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त देवरी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या आरोग्य शिबिरात शहरातील नागरिकांच्या बरोबर ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य तपासणी सर्व तज्ज्ञ डॉक्टर्स यांच्याद्वारा करण्यात आली. गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांवर याच आठवड्यात उपचार करण्यात येणार आहे. या शिबिरात आरोग्य तपासणीसोबतच आयुष्यमान कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य कार्ड अशा विविध आरोग्य विभागाच्या योजनेची माहिती नागरिकांना देण्यात आली. आजादीच्या 75 अमृत महोत्सवानिमित्त माननीय पंतप्रधान आपले नरेंद्र मोदी सर आणि आमची पूर्ण डिस्ट्रिक्टचे जिल्हाधिकारी नयनाबाई गुंडे मॅडम आणि सीओ सर यांच्या अनुषंगाने ग्रामीण रुग्ण देवरी येथे भव्य आरोग्य मेळावा 19 एप्रिलला आयोजित करण्यात आलेला आहे. त्या भव्य आरोग्य मेळाव्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरचे सर्व आरोग्य कार्यक्रम त्याचप्रमाणे तज्ज्ञ डॉक्टरांकडून पूर्ण रुग्णांची तपासणी केली जाईल. त्याचप्रमाणे ज्या पेशंटला शस्त्रक्रिया लागेल पुढच्या रिफरल किंवा त्यांना रिफर करावं लागेल त्या पूर्ण सुविधा देण्यात येतील. हा भव्य आरोग्य मेळाव्याचं एक महत्त्वाचं एक मोटो ते एक आहे की आपले पंतप्रधान साहेबांच्या अनुषंगाने आयुष्यमान भारत पंतप्रधान साहेबांच्या ज्या योजना आहेत त्या कार्यान्वित करायच्या आहेत. त्याचप्रमाणे आयुष्यमान भारत कार्ड हेल्थ कार्ड बनवून देण्याचं आहे. कारण की हा भव्य आरोग्य मेळाचा एक अजून मोटो आहे की जे गरीब जनता आहे त्यांच्याकडे पुरेसा मणी नसल्या कारणाने त्यांना नाही का बाहेर नाही का शस्त्रक्रिया करण्या का उपचाराकरता बाहेर प्रायव्हेटला जाऊ शकते. पण ह्या भव्य आरोग्य मेळाव्यामध्ये पूर्ण जे रुग्ण येतील त्यांचं आयुष्यमान कार्ड भारतचं कार्ड महात्मा ज्योतिबाचे कार्ड बनवत येईल त्यांना संदर्भ सेवा शिवते मार्गदर्शन करण्यात येईल. आणि त्याचप्रमाणे ह्या भव्य आरोग्य मेळाव्यामध्ये एक रुग्ण सेवा देण्यात येईल त्यांच्या शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात येईल. आणि ह्या भव्य आरोग्य मेळाव्यामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ बाळरोग तज्ज्ञ अस्थिरोग तज्ज्ञ शस्त्रक्रिया कान नाक घसा तज्ज्ञ अशा सगळ्या प्रकारच्या सुविधा ह्या तज्ज्ञ डॉक्टरांनी उपलब्ध करून देणार आहेत. त्यांची तपासणी केली जाईल त्यांचे लॅबचे पूर्ण नाही का रिपोर्ट घेतले जातील आणि त्याचप्रमाणे त्यांचा ज्या ऑपरेशन असतील त्यांचे शस्त्रक्रिया असतील त्यांना ते अपॉइंटमेंट देऊन ह्याच आठवड्यात त्यांच्या त्या पूर्ण शस्त्रक्रिया पूर्ण केलेल्या जातील. आणि जे उरलेले पेशंट असतील त्यांना संदर्भ येऊन आपल्या सरकारी रुग्णालयामध्ये मोफत सेवा देण्यात येईल. भव्य आरोग्य मेळाव्यामध्ये लोकांचा आणि रुग्णांचा भव्य प्रसाद मिळत आहे. आज राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आपल्या देवरी तालुक्यामध्ये भव्य तालुकास्तरीय आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये सर्व आमची टीम सर्व डॉक्टर्स नर्सेस सर्व कर्मचारी आज ह्या शिबिराला सर्व लोक उपस्थित आहेत आणि सर्व लोक आपापल्या कामाला लागले आणि ह्या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणामध्ये ह्या शिबिराचा लाभ घेण्यासाठी तालुक्यातून सर्व ग्रामीण भागातून आणि शहरी भागातून अनेक इथं लोक आलेले आहेत.